मनोहर परिकर यांनी गोव्यासाठी अनेक चांगले निर्णय घेतले, तसंच काही ठिकाणी ते चुकले देखील. परिकर यांचं त्यांच्याबाबत सरकार विरोधात काय बातमी येते यावरती बारीक लक्ष असायचं. परिकर आणि पत्रकार यांचे संबंध नेमके कसे होते हे ऐकूयात गोवा तरुण भारत वृत्तपत्राचे संपादक सागर जावडेकर यांच्याकडनं. ते आमच्याशी बऱ्याच वेळा भांडायचे सुद्धा, एखादा विषय एखादी बातमी त्यांना आवडली नाही की थेट रिॲक्शन. मला तर अनेक वेळा सकाळी फोन थेट मुख्यमंत्री, अरे तुमच्याकडे अशा अशा पद्धतीची बातमी आलेली आहे, ही अत्यंत चुकीची आहे, त्याच्यामध्ये हे असं असं आहे, सरकारची ही भूमिका अशी अशी आहे, हे फक्त तुझ्या माहितीसाठी. म्हणजे त्यांचा आग्रह असा नव्हता की तुम्ही दिलंच पाहिजे असा त्यांना आग्रह नव्हता, परंतु हे नेहमी सांगायचे. त्यावेळी सकाळ उजाडल्यानंतर मनोहर परिकरचा फोन येतोय की काय असं आम्हाला वाटायचं. तसंच गोवा हेराल्डचे संपादक राजेंद्र देसाई हे सरकार आणि परिकर यांचे टीकाकार म्हणून ओळखले जातात, तरीही परिकर यांनी राज्यासाठी काही चांगले निर्णय घेतल्याचं त्यांनी मान्य केलंय. परिकर हे त्यांच्यामध्ये काही कमतरता असल्या तरी सुद्धा त्याच्यावरती ते मात करायचे आणि अतिशय उत्कृष्ट निर्णय घ्यायचे. पाहूयात राजेंद्र देसाई नेमकं काय म्हणतात. अलीकडच्या काळातल्या काही मुख्यमंत्र्यांबरोबर त्यांची जर तुलना केली तर परिकर त्या मनाने विचार करणारे मुख्यमंत्री आणि एक्झिक्युशनच्या याच्यावर परिकर हे चांगले मुख्यमंत्री असं मी म्हणेन. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9 यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा TV9 मराठी.com.